नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस। स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे की अफगाणिस्तान मधून एक जीवघेणी पळापळ चालू आहे, कारण की काबूल विमानतळावर 7 जणांचा मृत्यू झालाय आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की तालिबानने पूर्णतः अफगाणिस्तान काबीज केल्यासारखं झालंय। तालिबानच्या दहशतीने भयभीत होऊन शेकडो नागरिकांसह मुलाबाळासह देश सोडण्यासाठी लोक काबूल विमानतळावर जमले आहेत आणि समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत देखील नागरिक धावपट्टीवरून धावताना दिसत आहेत। आता याच्यामध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी भीतीग्रस्त लोकांचे लोंढेच्या लोंढे एकदम विमानतळावर येत आहेत आणि अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना आणि खाली कोसळलेले विमानतळावर रेटारेटी झाल्याने इथे मनुष्यहानी झालेली बऱ्याच प्रमाणात दिसते। नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज, याच्यामध्ये आपण ऑलरेडी पार्लिमेंटचे जे सेशन्स आहेत आणि विरोधी पक्षांनी कशा पद्धतीने टूल किट एक प्रकारे त्यांचं एक प्रकारे प्री प्लॅन्ड होतं की कशा पद्धतीने संसद ची चर्चा आहे ती व्यवस्थितरित्या होऊ द्यायची नाहीये, ते एक प्रकारे आपल्या प्रकाश जावडेकरने लिहिलेलं आर्टिकल आहे, हे पूर्ण पॉलिटिकल व्ह्यू पॉइंट त्यांनी मांडलेला आहे यामध्ये दिसतो। याच्यामध्ये देखील तालिबान विषयीचं आर्टिकल आलेलं आहे की तालिबानने काबूलसह अफगाणिस्तानवर कशा पद्धतीने कब्जा मिळवला। याच्यामध्ये 2001 मध्ये जेव्हा 9/11 दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा अमेरिकेने कशा पद्धतीने तेथे सैन्य तैनात केले आणि आत्ताचा डिसिजन जो आहे त्यांचा सैन्य माघारी घेण्याचा जो डोनाल्ड ट्रम्पने घेतला होता आणि त्याला बायडनचा सपोर्ट कशा पद्धतीने राहिला आणि भारत देखील या डिसिजनमध्ये काही करू शकला नाही आणि आत्ताची सिच्युएशन यामध्ये डिस्कस केलेली आहे। नेक्स्ट, पी चिदंबरमने लिहिलेलं आर्टिकल आहे, जरा अर्थव्यवस्थेचा विचार करूया। याच्यामध्ये त्यांनी जेव्हा आपण स्वतंत्र झालं त्याच्या पलीकडून कशा पद्धतीने चलनवाढ आणि बेरोजगारी झालेली आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी उभा केले आहेत, हे चलनवाढ आणि बेरोजगारी कशामुळे झालेली आहे आणि लसीकरण सध्याचं कसा वेग स्थिरावत आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि यंदाच्या सरकारच्या डिसिजन्सवर त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसते। नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, इंधन कर कपातीत सुस्पष्ट नकार। पेट्रोल डिझेलच्या विक्रमी उच्चकापर्यंत पोहोचलेल्या किमती कमी करण्यासाठी आणि त्यांचा अवकारी कराचा भार कमी करण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात इंधनाच्या विक्री किमती कृत्रिमरित्या कमी ठेवून त्या तुटीची भरपाई सरकारी तेल कंपन्यांना रोख्याची विक्री करून केली गेली आणि त्याचे रोखे व्याजाची परतफेड आता सरकारला करावं लागत आहे असं त्यांनी सांगितलं आहे। आता हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महागाईवर नियंत्रण करणं शक्य आहे, चालू आर्थिक वर्षात महागाई दर मर्यादित राहण्यासाठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते। आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण बघू शकतो की घाऊक जी किंमत आहे, घाऊक किंमत निर्देशक जो आहे महागाईचा तो जवळजवळ 11.16% एवढा नोंदवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये उत्पादित वस्तू खनिज तेलाच्या किमती चढत्या राहिल्या असल्या तरी अन्नधान्याच्या किमती घसरल्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात ही दरात घट झालेली आपल्याला दिसते। आता याच्यामध्ये महागाईच्या दराचे जे निम्नस्थान आहे याच्यामध्ये आपण सीपीआय डब्ल्यूपीआय चे इंडेक्स ते कोण जारी करतं हे इन डिटेल माहिती आपण बघितली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे घटक किती आहेत सीपीआय आणि डब्ल्यूपीआयचे ते पण आपण इन डिटेल माहिती मिळवलेली आहे। नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट न्यूज आहे, पीएम अनाउन्सेस राईस फोर्टिफिकेशन स्कीम। आता हे राईस फोर्टिफिकेशन काय आहे, राईस फोर्टिफिकेशन म्हणजे ऍडिशन, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनची ऍडिशन करणार आणि ही फोर्टिफिकेशन म्हणजे काय, डिलिबरेटली कंटेंट इन्क्रीज करायचे इसेन्शियल मायक्रोन्युट्रियंटचे, त्याच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स वाढवायचे ज्याच्याकडून एक प्रकारे न्यूट्रिशनल सिक्युरिटी भेटेल। आता याच्यामध्ये स्पीचमध्ये सांगितलं आहे की पीडीएस जी सिस्टीम आहे किंवा मिड डे मील स्कीम आहे त्याच्यामध्ये फोर्टिफिकेशन करण्यासाठी एक प्रकारे इनिशिएटिव्ह घेतला जात आहे आणि याच्यामध्ये आपण फोर्टिफिकेशनचे चॅलेंज पण पाहिलेले होते की बरेच रिसर्च आलेत की हे जे ऍडिशन आहे विटॅमिनचं हे अँटी इम्युनो म्हणजे जास्त इम्युनो सिस्टीम तुमची रिपरकर्शन हे देखील आपण पाहिले होते एका रिसर्चेसमध्ये की जास्त विटॅमिन्स आणि न्यूट्रिशन जे आहेत नॅचरल रित्या आले तर ते आपल्या शरीराला कशा पद्धतीने चांगले असतात, परंतु एफएससीआय डिफाईन्ड फोर्टिफिकेशन इज deliberately increasing content of essential micronutrients in the food so as to improve nutritional security of the food to provide public health benefit with minimal risk of health। त्याच्यामुळे ह्या राईस मध्ये माल न्यूट्रिशन मायक्रोन्यूट्रियंट ऍड करण्याचं चाललंय। याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ए आणि झिंक, फॉलिक ऍसिड, आयर्न याचा समावेश होईल।
आता याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत. बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय, जेव्हा वनस्पती उगवते तेव्हाच त्यांना एक प्रकारे क्वालिटी फूड करण्यासाठी, एक प्रकारे न्यूट्रिशनल क्वालिटी वाढवण्यासाठी ते बायोफोर्टिफिकेशनची प्रोसेस असते. आणि फोर्टिफिकेशन म्हणजे जे ऑलरेडी तुमचा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ऍड करता न्यूट्रिशन त्याला फोर्टिफिकेशन असे म्हणतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की अरुणाचल ही एसटी लिस्ट. आता याच्यामध्ये एसटी लिस्ट कशा पद्धतीने आहे की पार्लिमेंटने एक बिल पास केलेला आहे त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर जे आहे सर्टन ट्राईबचे अरुणाचल प्रदेशचा, तर त्यांनी त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950 पास केलेली आहे. याच्यामध्ये पार्लिमेंटने बिल अमेंड केलेला आहे, त्याच्यामध्ये कोणतं बिल अमेंडमेंट केलेलं आहे, शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1950 ही अमेंड केलेली आहे. ही जी आहे ती पार्ट 18 लिस्ट जे आहेत 16 ट्राईबच्या अरुणाचल प्रदेशच्या, अबोर, अक्का, अप्तानी, निशी, गिलोंग, हिमती, खोवा, मिश्मी, मोंबा, इनी नागा ट्राईब आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या ट्राईब्स आहेत त्याच्यामध्ये बिलमध्ये काय केलेलं आहे, त्या ट्राईबचे नेम्स जे आहेत जे इनकरेक्टली स्पेल झालेले आहेत ती करेक्शन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांचे नाव विसरलेले आहेत त्यांचे नाव ऍड केलेले आहेत. And where either named ambiguously or had parent group named only. त्याच्यामध्ये सबग्रुप्स देखील ऍड केलेले आहेत. आता हे कशामुळे ऍडिशन केलं आहे बिलचं इंट्रोड्यूस करून, तर एक प्रकारे प्रत्येक ट्राईबचं एक सेल्फ आयडेंटिफिकेशन असतं आणि त्यांच्या आयडेंटिटी असर्शनचे जे मुद्दे आहेत, एक आयडेंटिटी क्राइसिस होतं की आम्हाला आयडेंटिटी भेटत नाही आहे ह्या बिलमध्ये, तर त्यामुळे ह्या बिलमध्ये चेंजेस करण्यात आलेले आपल्याला दिसतात. आता गतिशक्ती, आता गतिशक्तीचं आपण बघितलं की पीएमने आपल्या भाषणामध्ये गतिशक्तीविषयी एक पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होण्यासाठी एक मास्टर प्लॅन एक प्रकारे कशा पद्धतीचा आहे हे आपण बघूया. व्हॉट इज गतिशक्ती मास्टर प्लॅन? द पीएम पेग्ड प्रोजेक्ट अ सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी फॉर द युथ फॉर द फ्युचर. म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर, एक होलिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं जेणेकरून इकॉनॉमीची आपली भरभराट होईल प्लस एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होईल. आता याच्यामध्ये फोकस एरिया काय आहेत, तर ग्लोबल प्रोफाईल वाढवायची लोकल मॅन्युफॅक्चरची आणि कम्पीट विथ द वर्ल्ड वाईड, म्हणजे त्यांना वर्ल्ड वाईड ला त्यांना कम्पीट करायला लावायचं आणि एक न्यू फ्युचर इकॉनॉमिक झोन्स देखील निर्मिती करायची असं देखील त्यांनी सांगितलंय. आणि पीएमने मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट्स इन्क्रीज करण्यावर देखील भर दिलाय. याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कॅपेबिलिटी आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त कॅपिटल एक्सपेंडिचर करून इकॉनॉमिक ग्रोथला प्रमोट करायचं असं देखील या प्लॅनमध्ये सांगितलं जात आहे. आता करेज सिस्टीम, कारेज सिस्टीम ऑफ इरिगेशन हे काय आहे, तर याच्यामध्ये आपण दिसतं की तालिबान आर सेट टू सीज काबुल बट सम ऑफ द एक्सपर्ट्स बिलीव दॅट दे विल स्पियर एज ओल्ड कारेज सिस्टीम ऑफ अंडरग्राऊंड ॲडव्होकेट इन द कंट्री गिव्हन इट्स इम्पॉर्टन्स. आणि कारेज सिस्टीम जी अफगाणिस्तानली आहे याच्यामध्ये द सिस्टीम जी आहे अंडरग्राऊंडची व्हर्टिकल शाफ्ट जंटली स्लोपिंग टनल बिल्ड फ्रॉम अपलँड ॲक्विफ्राइल टू ग्राउंड लेवल. म्हणजे ही कारेज सिस्टीम ज्या टर्म्स आहेत या पर्शियन अरेबिक टर्म्स आहेत. ज्या पद्धतीने आपण बघू शकतो डायग्राम मध्ये कारेज सिस्टीम एक प्रकारे इरिगेशन साठी युज केले जातात, एक प्रकारे वेल सोर्स आहेत. कारेज सिस्टीमची जी टर्म आहे ही जी कारेज इन इंडिया आहे आपण त्याला लिंक करूया. द सिस्टीम वॉज बॉट इन द इंडियन सबकॉन्टिनेंट ड्यूरिंग बहामनी सल्तनत फाउंडेड बाय अल्लाउद्दीन बहमद. आता त्यांनी अफगाणिस्तानच्या कारेज सिस्टीमला आपल्या इंडियाशी लिंक केलेलं आपण बघितलं, तर आपल्याकडे कारेज सिस्टीम कधी आलेली, ते बहामनी किंगडम जेव्हा होतं अल्लाउद्दीन बहामनी शहाने फाउंड आउट केलेलं त्याच्यामध्ये कारेज इन इंडिया आलं. लेटर ब्रोकेड इन टू फाईव्ह अदर सल्तनत, बिजापूर, गोलकोंडा, अहमदनगर, बिदर, बेरोड. द बहामनी सल्तनत वॉज पर्शनेट इन नेचर एनकरेज मेनी थिंग्स ऑफ द पर्शिया. त्यांनी त्याच्यामध्ये कारेज सिस्टीमला देखील एनकरेज केलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पीआयबीची इंडिगाऊ इंडियाज फर्स्ट कॅटल जिनॉमिक चिप. आता ही इंडिगाऊ काय आहे, तर याच्यामध्ये ही एसएनपी चिप यूज करणार आहेत. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल ऑफ बायोटेक्नॉलॉजी हैदराबादने एक चिप लॉन्च केलेली आहे, त्याचं नाव आहे इंडिगाऊ. ही इंडिगाऊ काय आहे, इंडियाची फर्स्ट कॅटल जिनॉमिक चिप आहे फॉर कन्झर्वेटिव्ह प्युअर व्हरायटी ऑफ इंडिजिनस कॅटल ब्रीड. आता जे आपण इंडिजिनसच्या प्युअर ब्रीड्स आहेत त्यांना कन्झर्व करण्यासाठी ही चिप डेव्हलप केली आहे. त्याच्यामध्ये ब्रीड्समध्ये गीर, कानक्रेज, सहिवाल, ओंगोले या ब्रीड्स असायला पाहिजेत आणि अजून काही. इट इज प्युअरली इंडिजिनियस अँड लार्जेस्ट कॅटल चिप इन वर्ल्ड. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जी चिपची झालेली आहे ती राष्ट्रीय गोकुल मिशन इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ आत्मनिर्भर भारत त्याच्याबरोबर टॅगिंग केलेली आहे. आता याच्यामध्ये ह्या चिपचा युटिलायझेशन कसा केला जाईल, तर याच्यामध्ये इंडिजिनियस जे बोवाईन्स आहेत ते रोबस्ट आणि रेझिलियंट
पद्धतीने जे आपण क्लायमेट आणि एन्व्हायरमेंट त्यांना अफेक्ट करतो ते एक प्रकारे डिटेक्ट केलं जाईल की कशा पद्धतीने त्यांना अफेक्ट होऊ नये, किंवा प्रोडक्टिव्हिटी लेस लाईकली टू इम्पॅक्ट क्लायमेट चेंजमुळे त्यांच्यावर काय ऍडव्हर्स इफेक्ट होऊ नये, अशा पद्धतीने त्याची च्या माध्यमातून आपण लक्ष देणार आहोत. याच्या अंतर्गत आपण ह्याच्या अगोदर पण आपण स्कीम पाहिल्या आहेत, नॅशनल प्रोग्राम फॉर बोवाईन ब्रीडिंग अँड डेअरी डेव्हलपमेंट, म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने मिल्क प्रोडक्शन वाढवण्यासाठीच्या हे स्कीम्स आपण पाहिल्या, ज्या सरकारने फेब्रुवारी 2014 इम्प्लिमेंट केलेली होती. नंतर त्याच्याच बरोबर नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय गोकुल मिशन अशा पद्धतीच्या स्कीम ज्या आहेत, ह्या एक प्रकारे डेअरीचं उत्पादन वाढवण्यासाठी, त्यांना एक प्रकारे ब्रीड इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा सबसिडी देण्यासाठी डेअरीचं जे प्रोडक्शन करतात, अशा अनेक पद्धतीच्या स्कीम काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह सोसायटीला जास्तीत जास्त एनकरेजमेंट देण्यासाठी देखील ह्या स्कीम काढलेल्या आपल्याला दिसतात. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया. तो फ्रेंड्स स्टे सेफ ऍट युअर होम. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.